नमस्कार, मी ज्योत्स्ना चांदी वसवरून बोलत आहे. आज मी पहिल्यांदा युट्यूब चॅनल बनवत आहे. मी कोळी भाकरी कशी बनवतात ते दाखवणार आहे. कोळी भाकरी म्हणजे तांदळाची भाकरी. तांदळाची भाकरी बनवण्यासाठी त्याला काय काय सामग्री लागते मी ती तुम्हाला दाखवत आहे. तांदळाचं पीठ, एक ग्लास पाणी, हे टोप ह्याच्यामध्ये पाणी टाकून पीठ उकळवायचं. हे मीठ आहे आणि हा तवा आहे. हे टोप गॅसवर चढवूया. हा गॅस पेटून हे टोप ठेवायचं त्याच्यामध्ये आणि मग एक ग्लास पाणी ओतायचं. एक ग्लास पाणी ओतलं की ह्याच्यावर हे ढाकण द्यायचं. कारण ही ढाकण नाही दिलं तर पाणी लवकर उकळणार नाही, म्हणून याच्यावर झाकण द्यायचं. झाकण दिलं की पाणी लवकर उकळतं वा बाहेर न जात, म्हणून हे पाणी उकळण्यासाठी लवकर याच्यावर ढाकण द्यायचं. मग हे पाणी उकळून झालं की नंतर हे त्याच्यामध्ये पीठ टाकायचं. आता याला पाण्याला उकळायला आला की नाही, आता याच्यामध्ये जरास आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि मग त्याच्यामध्ये पीठ टाकायचं. गॅस फास्ट ठेवायचा आणि पीठ टाकत राहायचं. हे असं पीठ टाकायचं. हे पीठ टाकलं की जरा उकळी घ्यायला द्यायची. अशी उकळी आली की पीठ असं आपण कालवत राहायचं. परत त्याच्यामध्ये पीठ टाकत राहायचं. आपल्याला अंदाजी म्हणजे हे पीठ कसं व्हायचं, सुकं पण नाही झालं पाहिजे, जास्त ओलं पण नाही झालं पाहिजे. हे जास्त ओलं झालं तर भाकरी चांगली येणार नाही आणि सुकं झालं तर भाकरी फाटून जाणार. हे असं पीठ करायचं. समजलं? हे आता पीठ जास्त सुक नाही, जास्त ओळ पण नाही झालं की हे आता पीठ उतरवायचं आणि याच्यावर तवा ठेवायचा. आणि गॅस आहे ना, सध्या फास्ट ठेवायचा आणि नंतर भाकरी घालताना स्लो करायचा. सध्या तर मी पीठ कसं मळायचं ते तुम्हाला दाखवतो. जास्त सुक नाही, जास्त ओल नाही, असं मिडियम ठेवायचं हे पीठ. हे झालं. हे जरा असं थंड करायचं की गरम असतो ना आपले हात भाजतात, म्हणून असं थंड करून घ्यायचं. जरास थंड झालं की त्याच्यावर असं पाणी शिंपरायचं आणि मग ते असं मळून घ्यायचं. असं थोडं थोडं पाणी घेत राहायचं आणि पीठ मळत राहायचं. जोपर्यंत ते पीठ एकदम सॉफ्ट नाही होत तोपर्यंत ते मळतच राहायचं. पाणी टाकायचं थोडं थोडस अंदाजे आणि असं मळत राहायचं. आता पीठ मळून झालं. हे बघ असं नरम पीठ मळायचं, जसं आपण चपातीला कसं नरम मळतो तसं, पण जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. असं मळून झालं की त्याचा एवढा गोळा करायचा. असा गोळा करायचा. मग त्याला हाताने आपला आकार द्यायचा. असा ही एक आमची पद्धत आहे अशी आकार द्यायची. मग त्याला मग असं अशी भाकरी वळत राहायची. अशी वळत वळत त्याचा आकार मोठा होत गेला. अजून त्याला आकार द्यायचा आहे बोटानी. हे नुसत्या हाताच्या ठशाने मी बनवते. हाताच्या ठशाने असं करायचं. अजून त्याला बोटे लावायचे आहेत. ते असं हाताने आपल्या हाताला जरास पाणी घ्यायचं. हाताला चिकटली ना पाहिजे ना भाकरी म्हणून. आणि जमिनीला पण असं थोडस पाणी लावत राहायचं, कारण ती चिकटली ना पाहिजे म्हणून जास्त पण ना लावायचं. साधारणपणे आपला हात ओला होईल एवढाच घ्यायचा. आणि आता ह्याला बोटे लावायची.
हे अशी बोटे लावायची. या भाकरीला असा आकार द्यायचा असतो. आता गॅस थोडा बारीक करतो. जास्त तापला कि मग तो तवा गरम झाला ना कि भाकरी करपून जाते, म्हणून जास्त गॅस फास्ट नाही ठेवायचा. आधी फास्ट करायचा, तवा चांगला तापून घ्यायचा. भाकरी टाकायच्या नंतर थोडासा गॅस बारीक करायचा. पण आता मी बोटी लावते, अशी बोटी लावायची. हा आकार देण्याची पद्धत झाली. भाकरीला आम्ही असा आकार देतो. तवा तापला की नाही तापला असा शेक घ्यायचा हाताला. आता शेक लागला की समजायचं तवा तापत आलं म्हणून. शेक नाही लागला तर गॅस फास करायचा परत, आणि हाताने शेक घ्यायचा तवा तापला की नाही तापला यो अंदाज घ्यायचा. मी अशी भाकरी याच्यामध्ये टाकायची, मग गॅस लो करायचा. ही वेगळ्या पद्धतीत मी बनवते. पहिला आधी ही बघ, ही अशी झाली ना की जरास याच्यावर पाणी शिंपरायचं आणि मग तिला अशी पलटी करायची. आता ही पलटी झाली ना, हीच भाकरी थोडीशी वेगळ्या पद्धतीत बनवते. कधी आमची लहान मुलं कशी जेवत नाही ना, मग त्यांना अशी आकार दिलेली भाकरी बनवून दिली की त्यांना थोडी मजा येते. मम्मीने आज चांदोबाची भाकरी बनवली म्हणून मी याला आता आकार देणार आहे. साईड साईडला ही भाकरी बघितली म्हणजे आमची मुलं पोट भरून जेवतात नुसती भाकरी बघून, की भाकरीचा तो आकार वेगळा दिसतो ना म्हणून. दुसरं काय ना, भाकरी तीच आहे, फक्त याला मी आकार देणार. ही भाकरी म्हणजे त्याच पद्धतीची. आता शेवटी भाकरी झाली ना की बाजूला मी त्याला टोकं काढणार आहे. चांदो म्हणजे आमची मुलं काय म्हणतात, चांदोबाची भाकरी भाजली मम्मीने आज, चांदोबाची भाकरी भाजली म्हणून मुलं पोट भरून जेवतात. ही झाली भाकरी ह्या पद्धतीची. आता त्याला फक्त आकार द्यायचा आहे मला, म्हणजे हे असं करायचं म्हणजे मुलं खुश होतात. ह्याला ती लहान मुलं आमच्या चांदोबाची भाकरी म्हणतात. झाली ना की अशी याला पलटी मारायची, म्हणजे पूर्ण झाली ना त्याला पलटी मारायची. ही पलटी मारली आता बघ, चपाती सारखी फुगली की ना, वर आली की ना, हे बघ हे अशी होत. म्हणजे अशी फुगली ना पूर्ण बाजूने की भाकरी दिसायला पण छान, खायला पण छान लागते. आतून वरून पूर्णच भाजलेली जाते ती. आता पण गॅस लो करायचा. आता ही भाकरी झाली, महिला बाहेर काढायची. झाली भाकरी तशीच आहे ती सेम, फक्त मी त्याला आकार दिला एवढंच. पण ही मुलं आवडीने खातात. ही झाली भाकरी. आता स्लो गॅस करायचा आणि ही भाकरी टाकायची त्याच्यामध्ये. ही झाली भाकरी, मी पलटी करते. ही जराशी जरा कच्ची राहिली ना तरी अशी तुटून जाते. समजली, जरा कच्ची राहिली ना की अशी तुटते भाकरी. म्हणून तिला पूर्ण शेक लागला पाहिजे तरच ती काढायची, पलटी मारायची. आता गॅस फास्ट केला मी, गॅस स्लो फास्ट करायचा, टाकताना स्लो करायचा. आणि ती टाकून झाली की पलटी मारून झाली तरच गॅस फास्ट करायचा, नाही ती पूर्ण ही करपून जाणार आणि मग त्याला फुगा येत नाही. झाली आता दुसऱ्या बाजूने मला करायची आहे. मी पलटी केली,
ही भाकरी आहे ना ही वर आली असती पण इथून फाटली ना जराशी पुण्याची हवा बाहेर गेली. बाकी भाकरी बरोबर आहे बघ, इथून वर आली पण इथून हवा गेली ना मग ती बाहेर हवा जाते ना तिथून म्हणून ती फुगली ना. ही आता भाकरी झाली. भाकरी तर गॅस बंद करायचा. बघ मी ह्या दोन भाकऱ्या भाजल्या. ह्या दोन भाकऱ्या कशाच घातल्या, ही लहान मुलांना अशी भाकरी खूप आवडते म्हणून ही चांदोबाची भाकरी म्हणतात आणि ही साधी भाकरी म्हणतात. ही माझी भाकरी बनवण्याची पद्धत आहे. ही जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी बनवून बघा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद करते. माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर खाली लाल बटन आहे ते दाबा.